पाऊलवाट्या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। सध्या आपण राजवाड्यासमोर आहोत आणि आता बघूया राजवाडा कसा आहे। चला सिंदखेड राजा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर। हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव आहे। राजवाड्याचे प्रवेशद्वार दगडी असून उत्तराभिमुख आहे। प्रवेशद्वारावर दगडामधील नारळाचे वैशिष्ट्यपूर्ण तोरण आहे। प्रवेशद्वार 3 मजली असून खाली देवड्या, त्यावर नगारखाना व त्यावर संरक्षण भिंत असलेला सज्जा असे मराठा स्थापत्याचे दरवाजाचे स्वरूप आहे। तात्काळात नगारखान्यात चौघडे वाजत असे। प्रवेशद्वारातून आत येताच भव्य असा नगारखाना आहे। मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच समोर दगडी बांधकाम केलेले दिसते। हे बांधकाम राणीवासा व निवासाची जागा होय। या चौरसाकृती भागाच्या खाली तळघर आहे। इसवी सन 1576 मध्ये लखोजी जाधव हे सिंदखेड राजाचे देशमुख म्हणून स्थायिक झाले। पूर्वी ते निजामशाही दरबारी पंच हजारी मनसबदार होते। तळघरात हवा खेळती राहावी म्हणून झरोके आहेत। राजवाड्याच्या नैऋत्यस असलेल्या माळसा महलामध्ये राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला। January 12, 1598 रोजी राजमाता जिजाऊ यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे। सध्या आपण तळघरामध्ये आहोत। या ठिकाणी भरपूर अशा रूम आहेत आणि या रूमचा वापर त्या काळात धान्य साठवण्यासाठी केला जात असावा। जिजाऊंचा जन्म माळसाबाईंच्या पोटी हेमलंबी नामसंवत्सर शके 15 पौष शुद्ध पौर्णिमा गुरुवार पुष्य नक्षत्रावर म्हणजे 12 जानेवारी 1598 रोजी सूर्योदयावेळी सकाळी 6 च्या सुमारास झाला व ही घटना उज्ज्वल भविष्याची नांदी होती। पाठीमाग जी वास्तू दिसते या वास्तूला दरबारी महल असं म्हणतात। हा राजवाडा महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुराण वस्तू शास्त्र विषयक स्थळे व अवशेष आदी नियम 1960 नुसार हे स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे। एकंदरीत असा आहे हा राजवाडा।